नमस्ते. आज आपण या ठिकाणी उत्तराखंडवरून आलेले ओंकारजी डिल्लोन हे पायी चालत आलेले आहेत. त्यांनी एक जनजागृती म्हणून ह्या देशभरात पदयात्रा काढलेली आहे EVMच्या विरुद्ध. EVM हटाव देश बचाव म्हणून हे जनजागृती करण्यासाठी त्यांनी पदयात्रा उत्तराखंडवरनं आज ते ह्या ठिकाणी सातारा जिल्ह्यात त्यांनी प्रवेश केलेला आहे. नुकतंच आम्ही त्यांचं सातारा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सातारा जिल्ह्यामध्ये स्वागत केलेलं आहे. त्याचप्रमाणे ते इथून पुढं कोल्हापूर, कोल्हापूरवरनं चेन्नई, चेन्नईवरनं कलकत्ता, कलकत्तावरनं कानपूर, कानपूरवरनं दिल्ली, असं मार्चपर्यंत 23 मार्चला त्यांचं दिल्ली येथे यात्रा समाप्त होणार आहे. तरी या ठिकाणी मी काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आभारही मानतो की खरंच एक चांगला उपक्रम, एक चांगली जनजागृती, देशहिताची जनजागृती. म्हणजे EVMबद्दल बऱ्याच जणांना जी शंका आहे, गेले लोकसभेला जी EVMमध्ये अफरातफर होऊन एकतर्फी ह्या देशात निकाल भाजप सरकारच्या बाजूने लागला, तेच डोळ्यासमोर ठेवून ह्यांनी एक जनजागृती चालू केली. आणि नक्कीच त्यांचं हे जनजागृती आम्ही सर्व सातारा जिल्ह्याच्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचूया. आणि ह्या ठिकाणी त्यांचं एकच मागणं आहे आणि आमचंही सगळ्यांचं त्यांना पाठिंबा आहे की EVM हटाव आणि बॅलेट पेपरवर मतदान हे झालं पाहिजेले. ह्याच मागणीसाठी ते पदयात्रा काढलेली आहे. आम्ही सर्वजण या ठिकाणी त्यांचं खरंच एक उत्साह आमचा वाढलेला आहे त्यांची ही पदयात्रा. आत्ता ते सातारा जिल्ह्यात 2300 किलोमीटर पदयात्रा पायी चालत आलेले आहेत. खरंच एक मनस्वी आनंद होतो आहे की असंही म्हणजे जनजागृती लोकांमध्ये जाऊन एकटा हा माणूस खरं तर संपूर्ण भारत भ्रमण करणार आहे आणि जनजागृती करणार आहे. खरंच आम्हाला गर्व आहे, आपल्या भारतात अशीही माणसं आहेत की कुठलाही हेतू नाही, कुठलाही म्हणजे त्याच्यामागचं त्यांचा फायदा काय नाही आहे लोकांसाठी, देशासाठी हे त्यांनी पदयात्रा काढलेली आहे. आम्हाला खरंच आनंद होत आहे आणि आम्ही आपलं आभारी आहोत की येणाऱ्या पुढच्या पिढीची काळजी घेऊन लोकशाही टिकवण्यासाठी आपण हे पाऊल उचललेलं आहे. पुन्हा एकदा आपलं सर्व सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने, सातारा जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि संपूर्ण सातारा जिल्ह्यातील जनतेच्या वतीने आपलं स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. नमस्कार दोस्तों, मेरा नाम ओंकार सिंह है. मैं रुद्रपुर उत्तराखंड का रहने वाला हूँ. मैं 18 अगस्त से इस पैदल यात्रा पे निकला हूँ जो लगभग 7000 किलोमीटर की है. पहले थोड़ा कम था लेकिन उसमें कुछ रूट बढ़ गया है तो 7000 किलोमीटर करीब हो गया है. इसमें मैंने 2300 किलोमीटर पूरा करने के बाद मैं सतारा पहुँचा हूँ और ये सतारा के भी लोगों ने बड़ा अच्छा समर्थन दिया और काफ़ी लोग मिलने भी आए मुझसे और हौसला अफजाई करी और कल भी कुछ लोग मेरे साथ चलेंगे. मेरा जो ये मेरी यात्रा रही, ये मेरा 7वां स्टेट है और इसके बाद मैं बेंगलोर होते हुए चेन्नई जाऊंगा, चेन्नई से कलकत्ता होते हुए कानपुर होते हुए दिल्ली पहुंचूंगा जहां मैं राजघाट पे सभा समाप्त करूंगा. और रास्ते में मुझे बहुत अच्छा समर्थन मिल रहा है. मैं जो चीज़ें सोच के निकला था, जो परेशानियां मेरे दिमाग में थी कि मुझे ये परेशानियाँ होंगी, वैसी किसी तरह की कोई परेशानी नहीं आई. लोगों का बड़ा अच्छा समर्थन मिला. विशेष तौर पर जो गुजरात में जो मुझे थोड़ा डर जक का माहौल था कि वहाँ पर ज़्यादा दिक्कत आएगी, कि वहाँ पर जो सरकार BJP की है और काफ़ी सालों से है, और वहाँ पर मुझे जो लोग मिले बहुत अच्छा समर्थन दिया उन्होंने. और वहाँ पर ही जो गुजरात का विकास मॉडल है उसकी पोल खुल गई. मैंने बहुत सारी वीडियो भी डाली थी फेसबुक पर और जो है वहाँ पर सब यही कह रहे हैं कि हाँ ये तानाशाह सरकार है और EVM से बनी हुई सरकार है. हमारी लड़ाई EVM के खिलाफ है, हमारी लड़ाई किसी सरकार के खिलाफ नहीं है. मैं फिर कहता हूँ कि अगर जनता वोट करेगी तो ये जनता के हितों का काम करेंगे. इन्होंने कोई ऐसा काम नहीं किया कि ये 350 सीट लेके आते. तो इसलिए जो ये डाउट जाता है कि EVM ख़राब है,
और दूसरी अगर हम टेक्निकल जाते हैं तो टेक्निकल भी बहुत सारी चीज़ें हैं जिनमें आपने देखा होगा कि हमेशा जो है वोट जो है कमल के फूल को ही जा रहा होता है, तो ये बहुत बड़ी कमी है। दूसरा यह है कि निर्वाचन आयोग की साइट पर भी अभी तक आधिकारिक आंकड़े अपडेट नहीं हैं जो प्रमाणित हों, तो ये सब चीज़ें ईवीएम पर सवाल उठाती हैं। और फिर ये हमारा देश है, हमको अधिकार है कि हम किससे चुनाव कराएं ना कराएं, तो इसलिए मेरा ये मानना है कि ईवीएम हटाकर बैलेट पेपर से चुनाव होना चाहिए कि हम जिसको वोट दे रहे हैं उस तक वोट पहुंचना चाहिए, क्योंकि ईवीएम में इनपुट अलग है आउटपुट अलग है, तो ये बहुत बड़ा सवाल है। जय हिंद, जय भारत।